साजरी करताय परंतु तुमच्या गेल्या 8 पिढ्यांचं ऋण माझ्यावर आहे त्या ऋणातून कुठेतरी उतराय व्हायचं म्हणून मी तुमचे लक्षी वाढली ही ताकद कशाची तर त्या फक्त एका भगवंताच्या नामाची आहे मग महाराज म्हणतात की अहो तुम्हाला दुसरं तिसरं कशाचंही संसाराचं वेड लावून घेण्यापेक्षा हल्ली प्रत्येकाला फक्त मोबाईलचं वेड लागले कुठल्यापासून ती झोपेपर्यंत माणसाला तेवढंच एक वेळ आहे बघा घरात असणारे आई वडिलांना रामकृष्ण हरी किंवा गुड मॉर्निंग म्हणणार नाही मुलं परंतु 500 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलांना किंवा मित्राला मात्र गुड मॉर्निंगचा मेसेज पहिला टाकला जातो ही शोकांती काय म्हणून मला सांगताय की वेळ ज्या गोष्टी ज्याचा विनाश होणार आहे त्या गोष्टींचं वेळ लावून घेण्यापेक्षा जी गोष्ट अविनाशी आहे त्या एका भगवान परमात्म्याचं वेळ तुमच्या मनाला लागू द्या कारण की महाराजांनी Oh,
Yeah.